सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू, सीसीटीव्ही आदी इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण: नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी, जिल्हा अहमदनगर. झीरो डाऊन पेमेंट स्कीम सुद्धा उपलब्ध. प्रोप्रायटर गणेश देवतर्से. मोबाईल नंबर 93-25-42-22 आणि 77-09-80-59-05. राहुरी शहरामध्ये प्रथमच ड्रग सारखा अंमली पदार्थाचा लाखो रुपये किंमत असलेला मोठा साठा आढळून आलाय, त्यामुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस पथकानं 3 ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान शहरामधील नांदूर रोड परिसरामध्ये अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त केलाय. तसेच 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं, 1 जण पसार झालाय. गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्यामध्ये अंमली पदार्थांची तस्करी सुरू होती, याची माहिती पोलीस पथकाला लागली. 3 ऑगस्ट रोजी सकाळी राहुरी येथील 4 ते 5 जणांची पोलीस पथकानं धरपकड केली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवून माहिती घेतली. त्यानंतर श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, राहुरी येथील पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, अंमली पदार्थ निरीक्षक ज्ञानेश्वर दरंदले, पोलीस उपनिरीक्षक सज्जन नारेडा, महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती डोके, हवालदार अजनाथ पाखरे, प्रवीण अहिरे, दादासाहेब रोहकले, रवींद्र कांबळे, नदीम शेख, अशोक शिंदे, विकास साळवे, चालक लक्ष्मण बोडखे, DYSP पथकामधील पोलीस नाईक नितीन शिरसाट, चालक सहाय्यक फौजदार राजेंद्र आरोळे आदी फौज फाट्यानं दुपारी 3 च्या दरम्यान राहुरी शहर हद्दीमधील बारागाव नांदूर रोड परिसरामध्ये असणाऱ्या शिव चिदंबर मंगल कार्यालय शेजारी असणाऱ्या एका पत्र्याच्या गाळ्यामध्ये धाड टाकली. त्या ठिकाणी कामवासना वाढवणाऱ्या गोळ्या, गर्भपाताच्या गोळ्या, नशा आणणाऱ्या गोळ्या तसेच ड्रगसारख्या अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. सुमारे 33,07,946 रुपयांचा मुद्देमाल असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. या घटनेबाबत औषध निरीक्षक अन्न आणि औषध प्रशासन विभाग अहमदनगर येथील ज्ञानेश्वर मोहन दरंदले यांच्या फिर्यादीवरनं आरोपी जमील मेहबूब शेख तसेच अख्तर चांद शेख या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी तारू अशरद सय्यद याला छापा पडणार असल्याचा सुगावा लागल्यामुळे तो पसार झाला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे हे करत आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे. सदर अंमली पदार्थांची तस्करी कुठे सुरू होती, या तस्करीमध्ये कोणकोण सहभागी आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. राहुरी तालुक्यामध्ये प्रथमच ड्रगसारखा अंमली पदार्थांचा मोठा साठा सापडलाय, त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.